विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर जोरदार भर दिला. अशातच आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे त्यांच्या राहत्या घरी जात भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले. त्यामुळं बाबाजानी दुर्राणी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलं आहे. बाबाजानी दुर्राणी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष, ते विधान परिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या 2 दिवसात त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकारणात काहीही घडू शकतं. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळं पुढे काहीही घडू शकतं असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं होतं.